देवेंद्र फडणवीसांनंतर राज ठाकरे व दिल्लीत दाखल, मनसे भाजप युती होण्याची शक्यता, मनसेला लोकसभा आणि विधानसभेत भाजपकडून जागा मिळणार, साम टीव्हीला सूत्रांची माहिती। अजित पवार त्यांच्या कर्माने मरतील हे शिंदेंचं नव्हे तर माझे शब्द, वक्तव्यानंतर विजय शिवतारेंकडून सारवासारव। पवारांना या वयात एकटं सोडणं चुकीचं, अजितदादांचे सख्खे भाऊ श्रीनिवास पवारांची भूमिका, तर भावाच्या विरोधात भावाला उभं करण्याचा कुटील डाव, आमदार मिटकरींचा शरद पवार गटावर निशाणा। भाजपला तडीपार करण्याची भाषा करणाऱ्यांना जनतेनंच तडीपार केलं, बाळासाहेबांचे विचार सोडणाऱ्यांनी माफी मागावी, एकनाथ शिंदेंचा ठाकरेंवर घणाघात। पक्ष फोडणाऱ्या देवेंद्र फडणवीसांना घर फोडण्याचा परवाना द्या, वसपतमधील सभेतून उद्धव ठाकरेंचा हल्ला बोल। सुशीलकुमार शिंदेंकडून प्रणिती शिंदेंची लोकसभा उमेदवारी जाहीर, प्रणिती शिंदे तातडीनं दिल्लीकडे रवाना, उद्या यादी जाहीर होण्याची शक्यता। मराठा आंदोलकांवरील गंभीर गुन्ह्यासंदर्भात सकारात्मक मार्ग काढू, मुख्यमंत्र्यांचं आश्वासन। मुंबई मनपा आयुक्त इक्बाल सिंह चहल यांना पदावरून हटवलं, केंद्रीय निवडणूक आयोगाचा आदेश, अतिरिक्त आयुक्तांसह अधिकाऱ्यांच्याही बदल्या। आणि निवडणूक रोख्यांबाबतचं संपूर्ण माहिती 21 मार्चपर्यंत द्या, सुप्रीम कोर्टानं स्टेट बँकेला फटकारलं, युनिक कोडही जाहीर करण्याचे आदेश।